विधानसभा निवडणुकीचे शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिल्याने आज नाशिक शहरातील परिसरातील चारही मतदारसंघातून तब्बल 25 उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नाशिकच्या सिडको परिसरातील फटाक्यांची आतिषबाजी सह ढोलताशांच्या गजरात महायुतीच्या नाशिक पश्चिमच्या उमेदवार सीमा हिरे यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत रॅलीला सुरुवात करण्यात आली. नाशिक पश्चिम मतदारसंघातून भाजपकडून सीमा हिरे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर कोपरी 5 पाखाडीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर बारामतीतून अजित पवार मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव गुगे.